नीलकंठ धारा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खांदा कॉलनीमध्ये सत्यनारायण महापूजा, हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील नीलकंठ धारा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांना भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सत्यनारायणाचे दर्शन घेतले, तसेच उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, भाजप नेते भीमराव पोवार, युवा मोर्चाचे खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी यांच्यासह नीलकंठ धारा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत सोनावणे यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी, रहिवासी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजपच्या खांदा कॉलनी मागासवर्गीय सेलच्या अध्यक्षपदी चंद्रकांत सोनावणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. ज्यावेळेला आपण एकत्र येतो त्याचवेळी आपण आपले सुख दुःख हे वाटून घेऊ शकतो. त्याच वेळेला आपल्याला असलेल्या इतरांच्या अडीअडचणी, आपल्या स्वतःच्या अडीअडचणी या मांडता येतात आणि या विचारांची देवघेव करता येते. अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम हे सध्या जे चांगल्या प्रकारचे वातावरणामध्ये होऊ शकतात अशा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करण्याबद्दल मी कमिटीचं आणि इथं सोनावणे साहेबांचं या इथे मी अभिनंदन करतो आणि पुढील काळ सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी चालू ठेवावेत अशा यासाठी मी शुभेच्छा देतो. सोनावणे साहेब हे मला मागील काही काळापासून या इथे ओपन जिम या इथे उभं करता यावं यासाठी ते प्रयत्नशील होते. दुर्दैवाने या इथे जागा भेटत नाही आहे. समोर फुटपाथवरती करावं असं चाललेलं होतं, परंतु रोडला या इथे रिमिट भेटत नाही आणि त्यामुळे करता येत नाही. मी त्यांना सांगितलेलं आहे की मला जागा द्या, मी त्वरित मी तुम्हाला या इथं ओपन जिम आणि त्याच्याच बरोबर या इथे एक साधा किमान आपल्याला एक 2 ते 3 गुंठे तरी आपल्याला मिनिमम जागा भेटावी, जेणेकरून उठबस करता येते. त्यापेक्षा जास्त जागा भेटली तर नक्कीच आता ते चांगल्या प्रकारे विकसित करून या इथे आपल्याला उठबस करता येईल, विचारांची देवाणघेवाण करता येईल. त्याच्याचबरोबर या इथे एक सांगता त्या इथे आपल्याला चांगल्या प्रकारे मग सांगता इतरांचे पण कार्यक्रम असतील ते घेता येतील. अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे एक कम्युनिटी सेंटर म्हणून आपल्या त्याचा आपल्याला विकास करता येईल. यासाठी महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी यांना याच्यामध्ये नक्कीच सांगता विशेष असा रस आहे. दुर्दैवाने आजच्या घडीला सिडको कुणा आपल्याला भेटत नाहीये, परंतु लवकरच ते भेटेल अशी अपेक्षा आहे. ते भेटल्यानंतर अशा प्रकारचं एक सामाजिक केंद्र कम्युनिटी सेंटर हे आपण लवकरात लवकर डेव्हलप करूया आणि तोपर्यंत आपण इथे ओपन जिमसाठी आपण सांगता आपण लवकरात लवकर आम्हाला जागा त्याच्यासाठी तुम्ही द्यावी, तुम्ही सुचवावी आणि आम्ही ती विकसित करून देऊ एवढंच मी इथे सांगेन. पुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा सांगता आपल्या इथे कोणत्याही प्रकारचे महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, माननीय राजू ठाकूर साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आमचा प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून सांगता काही कामं असतील आणि आपण आम्हाला संधी द्याल तर नक्कीच आम्ही करण्यामध्ये आम्हाला रस असेल एवढंच मी इथे सांगेन. आपण मला इथे जो बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.